विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली. प्रत्येक पक्ष आपापल्या पक्षाचे जाहीरनामे प्रसिद्ध करत आहेत. आज शिवाजीनगर मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरुळे यांनी शिवाजीनगर मतदारसंघातला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या निर्धारनाम्यात मतदारसंघातील वाहतुकीच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. नंबर 2 मेट्रो प्रकल्प आणण्यात येणार आहे. नंबर 3 वातावरणातील बदलामुळे होणाऱ्या परिणामावर उपाययोजना करण्यात येणार आहे. नंबर 4 उद्योगांना चालना मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. नंबर 5 खडकी कॅन्टोनमेंटच्या विकासावर भर देण्यात येणार आहे. नंबर 6 मुख्य प्रश्न कचऱ्याचा आहे त्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे असं आश्वासन यामध्ये देण्यात आलं आहे. नंबर 7 महिला सुरक्षिततेवर भर देण्यात येणार आहे. आणि नंबर 8 पदांवरील अतिक्रमण काढण्यावर भर देण्यात येणार आहे. अशा अनेक गोष्टींचा या निर्धारनाम्यात समावेश करण्यात आला आहे. पाहूयात याबाबतीत सिद्धार्थ शिरुळे काय म्हणतायत. मुळामध्ये आपली जी ट्रॅफिकची जी व्यवस्था आहे ती सोडवण्यासाठी आपला जो जे प्रोजेक्ट लागले त्यामध्ये शिवाजीनगर ते हिंजवडी हा मेट्रो प्रकल्प आहे. तो त्या प्रोजेक्टला जास्ती गती देण्याचा माझा मानस आहे. त्याच्याबरोबर आपल्याकडे जे पर्यावरण चा जो मोठा जो प्रश्न उभा राहिला आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रिक बसेस ह्या शिवाजीनगर भागातनं धावाव्या आणि त्याची प्रोक्युरमेंट करून ती त्या रस्त्यावरती आणण्यासाठी माझा मानस राहील. त्याचबरोबर एकही डिझेल बस इथून पुढे पुण्यात घेणार नाही आपण. आणि उर्वरित डिझेल ज्या बसेस आहेत त्यासुद्धा आपण लवकरात लवकर राईट ऑफ करणार, जेणेकरून आपल्याला प्रदूषणाचा एक मोठी जी समस्या आहे ती आपल्याला ह्यातनं दूर करता येईल. त्याचबरोबर आपल्याला जो 24/7 हा जो वॉटर सप्लायचा जो प्रोजेक्ट आहे ज्याची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे ती शिवाजीनगर भागातनं लवकरात लवकर कंप्लीट व्हावी यावरती माझा मानस राहील. त्याचबरोबर आपल्या जो सिवेज ट्रीटमेंट प्लांटचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्याबरोबरच्या पण आता निविदा निघालेल्या आहेत. ती निविदा झाल्यावरती वर्क ऑर्डर झाल्यावरती त्याचं इम्प्लिमेंटेशन हे सुद्धा स्मूथली या भागातनं व्हावं ह्याच्यावरती भर राहील. प्रत्येक घरामध्ये शिवाजीनगरच्या गॅस पाईपलाईननी गॅस जावा ह्याच्यावरती पुढच्या 5 वर्षात भर राहील. आणि नक्कीच मला आत्मविश्वास आहे की पुढच्या 5 वर्षात प्रत्येक घरामध्ये शिवाजीनगरच्या गॅस पाईपलाईननी गॅस जाईल. महिला सुरक्षेसाठी जास्तीत जास्त CCTV हे या भागामध्ये लावून आपण हा प्रयत्न करू की इथे जास्ती महिलांची सुरक्षा ही व्यवस्थित राहावी. निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रत्येक पक्षाचे जाहीरनामे येतात, नागरिकांनाही त्याची सवय झाली आहे. मात्र जोपर्यंत ही आश्वासने पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत ही फक्त पोकळ आश्वासनेच नागरिकांना वाटू लागतायत.